नमस्कार मित्रांनो एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रजासत्ताक दिनाविषयी मराठी निबंध पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड होताच व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे हिंदीमध्ये याला भारतीय गणतंत्र दिवस आणि इंग्रजीमध्ये रिपब्लिक डे ऑफ इंडिया असे म्हटले जाते आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा राज्यकारभार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून सुरू झाला जवाहरलाल नेहरू यांनी सव्वीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे तीस रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती त्याची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते भारतासाठी प्राण अर्पण केलेल्या वीर जवानांना आदरांजली वाहिली जाते त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते या दिवशी पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण देतात तिन्ही सेना दलाच्या तुकड्या आपले कर्तृत्व दाखवतात पंतप्रधानांच्या हस्ते धाडसी कार्य करणाऱ्यांचा गौरव केला जातो प्रत्येक राज्य आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन करते राजधानी दिल्लीसह देशातील सर्व शाळा सरकारी कार्यालय व इतरही ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो मुले तिरंगी झेंडे हातात घेऊन भारतमाता की जय वंदे मातरम अशा घोषणा देतात शाळा व ऑफिस तिरंगी रंगाचे झेंडे व फुगे लावून सुशोभित करतात शाळांमध्ये संचलन देशभक्तीपर गीते भाषणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते लोक एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतात संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण दिसून येते प्रजासत्ताक दिन आपणास आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देतो।, देतो हा दिवस आपल्या देशासाठी बलिदान देण्याचा शूरवीर पुत्रांची आठवण करून देतो हा राष्ट्रीय सण प्रत्येक भारतवासीय मोठ्या अभिमानाने आणि आनंदाने साजरा करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रजासत्ताक दिनाविषयी मराठी निबंध पाहिला आहे निबंध आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा